शिरपूर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीचा डाव शिरपूर पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय. शिरपूर पोलिसांनी सीनेस्टाईल पाठलाग करत टोळीकडून गावठी पिस्तूल तसंच दरोडा टाकण्याचं साहित्य हस्तगत केलंय. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र चार संशयित फरार झाले आहेत. शिरपूर शहर पोलीस मध्यरात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना अरिहंत कॉलनी परिसरातून शहादा रोडकडे दोन मोटरसायकलीवरून पाच जण संशयितरित्या फिरताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबवलं, मात्र ते थांबले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत टोळीतल्या एकाला ताब्यात घेतलंय. या कारवाईत मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या शेरसिंग चव्हाण याला ताब्यात घेण्यात आलंय. इतर संशयितांचा शोध सुरू आहे, याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. पोलीस पथकाने त्या ठिकाणी दोन पंचांना बोलवून घेतलं. दोन पंचांच्या समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल, तसेच त्याच्या कमरेला एक गावठी बनवटीचं पिस्टल, तसेच चोरी घरफुटीचे व दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य मिरची फूड असं मिळून आलं. पकडलेल्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बाकी आरोपींना लवकरात लवकर न्यायालयासमोर हजर करू असंही पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.